संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान होतोय, तर उद्याच्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होतोय. याच्याबरोबर लाखो वैष्णवजन, लाखो वारकरी परवा अर्थात पुण्यामध्ये दाखल होणार आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने आरोग्यवारीही राबवलेली आहे. त्याच्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ते हिरकणी कक्षाने. हिरकणी कक्षामध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन असतील, स्तनपान करणाऱ्या महिला असतील, यांच्यासाठी एक विशेष योजना देखील पालिकेने राबवलेली आहे. याचबरोबर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी देखील याच्यामध्ये केली जाणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ देखील या सेवेमध्ये असणार आहेत. ठिकठिकाणी मोबाईल दवाखाने असणार आहेत, ठिकठिकाणी मोठे दवाखाने असणार आहेत, ज्या ठिकाणी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्याची तक्रार असेल त्यांचं ते निवारण करण्याचा प्रयत्न करणार. सालाबादप्रमाणे दोन्ही माऊलींच्या पालखी सोमवारी पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मुक्कामाला येत आहेत. माननीय आयुक्त आणि माननीय अतिरिक्त आयुक्त या दोघांच्याही सूचनांनुसार आम्ही आरोग्याचा कृती आराखडा पूर्णपणे व्यवस्थित तयार केलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा चांगल्या सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध होतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये औषधाचा साठा असू दे तो व्यवस्थित उपलब्ध ठेवलेला आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ असेल, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, त्यासुद्धा आम्ही जास्ती प्रमाणामध्ये उपलब्ध ठेवल्या आहेत. लास्ट टाईम आम्ही 13 टीम केलेल्या होत्या, यावेळेला आपण 40 टीम केलेल्या आहेत. आणि पालखी मार्गावर जिथं जिथं विसावे आहेत तिथंसुद्धा आपण मेडिकल पथकं कार्यरत ठेवलेली आहेत. त्यामुळं वारकऱ्यांना निश्चितच वेगळ्या पद्धतीच्या आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील याची आम्ही काळजी घेतलेली आहे. वारकऱ्यांच्यामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो, तर गायनेकॉलॉजीची सुविधा देखील आपण पुरवतो. म्हणजे प्रत्येक बूथवर किमान काही दवाखान्यांमध्ये देखील आपण गायनेकॉलॉजीची उपलब्धता करून दिलेली आहे.